नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये विशेषतः लॉकडाऊन रिलीज केल्यानंतर शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या संदर्भात महापालिकेतर्फे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि या संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर आणखी याच्यामध्ये आपल्याला काही प्रभावी स्टेप्स त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी आपण नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 3 जुलै 2020 मध्यरात्रीपासून म्हणजेच 4 तारखेला पहाटेपासून ते 13 जुलै 2020 मध्यरात्रीपर्यंत या कालावधी दरम्यान लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. तथापि आपल्याला कल्पना असेल की शहरामध्ये बऱ्याच इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याचबरोबर APMC आहे की जे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या भागामध्ये मुंबईसह सर्व परिसरात करत असते. त्यामुळे शहराची अर्थव्यवस्था ही सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून किंवा चालू राहील या दृष्टिकोनातून MIDC मधील सर्व इंडस्ट्रियल एरिया किंवा इंडस्ट्रियल युनिट्स, त्याचबरोबर APMC आणि शहरामधील सर्व अत्यावश्यक सेवा हे वगळून, या 3 बाबी वगळून आपण हा लॉकडाऊन केलेला आहे. MIDC मधील जी झोपडपट्टी किंवा गावठाणं जी वस्तीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू राहणार आहे. माझी नागरिकांना एवढीच विनंती आहे की आपण जर सोशल डिस्टन्सिंग परिणामकारकरित्या पाळलं, विशेषतः दाट वस्तीच्या एरियामध्ये, त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजीपाला जे मार्केट आहे किंवा इतर शॉप्स आहेत त्या ठिकाणी गर्दी न करणं, त्याचबरोबर आपली स्वतःची काळजी घेणं, मास्क वापरणं, बाहेर गेल्यास मास्क वापरणं हे आवश्यक आहे, त्याचबरोबर आपले हात फ्रिक्वेंटली धुणं, ही जर कमीत कमी 3 प्रकारचं जर आपण सावधानता बाळगली तर मला वाटतं निश्चितपणे लॉकडाऊननंतर आपल्याला परत लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही. आता आपण जास्तीत जास्त लोकांचं घरी जाऊन हाऊस टू हाऊस स्क्रीनिंग करतोय, त्याचबरोबर आपले स्वॅब कलेक्शन वाढवतोय, टेस्ट वाढवतोय, जेणेकरून या विषाणूला आपल्याला रोखता येईल. म्हणून मी परत एकदा नवी मुंबईतील सर्व नागरिकांना, सर्व संस्था, सर्व राजकीय पक्ष यांना नम्र विनंती करतो की आपण या लॉकडाऊनच्या दरम्यान महापालिकेला, प्रशासनाला, पोलिसांना सहकार्य करावं आणि लॉकडाऊनचे जे काय नियमावली आम्ही जाहीर केलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करावं. मी अशी आपणा सर्वांना विनंती करतो.